रविवार 22 जानेवारी पासून माघ महिन्याची सुरुवात झाली असून गुप्त नवरात्रीची देखील सुरुवात झाली आहे. वर्षात एकूण 4 नवरात्री असतात, त्यातील 2 नवरात्री प्रत्यक्ष आणि 2 नवरात्री गुप्त असतात. चैत्र आणि अश्विन महिन्यातील नवरात्रींना प्रत्यक्ष नवरात्र मानलं जातं. या दोन्ही नवरात्र संपूर्ण भारतातील लोक उत्साहाने साजऱ्या करतात. तसंच माघ आणि आषाढ महिन्यातील नवरात्रींना गुप्त नवरात्र मानलं जातं. या दोन्ही नवरात्रींमध्ये साधनेला अधिक महत्त्वपूर्ण मानलं जातं. तसंच या काळात देवीची पूजा आराधना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. चैत्र आणि अश्विनच्या नवरात्रीमध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. तर गुप्त नवरात्रीमध्ये काली, तारा, त्रिपुरा, सुंदरी, भुवनेश्वरी, चिन्नमस्ता, भैरवी, ध्रुमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला या देवींची पूजा तंत्र साधनेसाठी केली जाते. नवरात्रीच्या काळात नक्की कोणत्या गोष्टी करू नयेत त्या आपण पाहूया. हिंदू धर्मामध्ये मुलींना देवीचं रूप मानलं जातं. या दरम्यान चुकूनही मुलींचं मन दुखावू नका. शास्त्रामध्ये मुलींचा अपमान केल्याने देवी रागावतात असं सांगितलंय. फक्त मुलीच नाही तर नेहमीच सर्व स्त्रियांचा आदर करा. नवरात्रीमध्ये मन शांत आणि स्वच्छ ठेवायला हवं. या काळात कोणावरही चिडू नये, घरामध्ये कलह करू नये, नाहीतर अशा ठिकाणी देवी लक्ष्मी वास करत नाही. नवरात्रीच्या काळात कांदा, लसूण आणि मांसाहार करू नका. नवरात्रीत यांचं सेवन अपवित्र मानलं जातं. त्याचप्रमाणे नवरात्रीच्या काळात घर स्वच्छ ठेवा. गुप्त नवरात्र म्हणजे नक्की काय आणि त्या दरम्यान कोणत्या गोष्टी करू नयेत हे आज आम्ही तुम्हाला सांगितलं. अशीच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या माय महानगर लाईव्ह आणि माय महानगर मानिनी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.